घटक पक्ष म्हणून तुम्ही युतीमध्ये आहात भाजपसोबत, मात्र बीडमध्ये काय काय आगामी? मी वारंवार आपल्याला स्पष्ट केलेलं आहे, परवाही बोललो कालही बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम्ही शिवसंग्राम घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. बीडमध्ये सुद्धा आम्ही होतो, म्हणजे 14 लोकसभेच्या निवडणुकीला होतो, 15 विधानसभेच्या निवडणुकीला होतो, नंतर 15 दुर्दैवाने मुंडेसाहेब वारल्यानंतर आपल्यातून निघून गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्येही आम्ही सोबत होतो. परंतु नंतरच्या 1-2 निवडणुकीमध्ये मात्र दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मंडळीला वाटायला लागलं की आपल्याला शिवसंग्रामला सोबत घ्यायचं नाही. हे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घटक पक्ष म्हणून आहोत. बीड जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवायचं की शिवसंग्रामला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न. मुंडेंनी चर्चेला जर बोलावलं तर तुम्ही नाही अगोदर असं आहे की त्यांनी त्यांचा काय निर्णय होतोय ते झाल्याच्या नंतर मग निर्णय घेऊ ना. सर, एक